श्री स्वामी समर्थ कसे आहे, सगळे मस्त आहात ना, मजेत आहात ना? आता थोडी थंडी पडली आहे, म्हटलं आम्ही आता महिनाभर मार्गशीर संपेपर्यंत चिकन वगैरे मच्छी वगैरे नॉनव्हेज काहीच खाल्लं नव्हतं, तर पूजासुद्धा घातली होती, तर म्हटलं एवढे दिवस काहीच खाल्लं नाही, तर आजपासून आम्ही खायला सुरुवात करणार आहोत. तर म्हटलं यांनी आज संध्याकाळी चिकन घेऊन आले, तर मी तुम्हाला अर्धा किलो चिकन चिकन चिल्ली म्हणून दाखवणार आहे कांद्यातलं. तर राहा माझ्यासोबत, तुम्हाला तोपर्यंत रेसिपीमध्ये काय काय सामग्री लागणार आहे ती मी आधी दाखवते. तर चला पुढची रेसिपी. अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे बघा मी, गोल्डी चिकन मसाला आणि अजून टेस्ट येते. 5-6 चमचे दही, बारीक चिरलेला कांदा, 4 कांदे बारीक चिरले आहेत मी, आणि शेजवान चटणी त्याने अजून टेस्ट येईल. पुन्हा अद्रक लसूणची पेस्ट आपली घरगुती, 2 टोमॅटो, आणि शेवटी आपल्या गार्निशिंगसाठी लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि शेवटी नंतर मग आपल्याला लागणार आहे आपला घरगुती लाल तिखट मसाला, हळद. आता मी कढई तापत ठेवलेली आहे, तर हा सोबत आपण आज बनवूया चिल्ली चिकन कांद्यातलं. चला, मी आता कढई तापत ठेवली होती, म्हटलं तेल जरा तापू दे म्हणून. चला आता तेल तापलेलं आहे, आपण यात थोडंसं जिरं घालूया, थोडीशी राई घालूया, कांदा घालूया. हे बघा कांदा घालते मी आता यात. आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत जरा परतूया चांगला. चला आपला कांदा आता छानपैकी मस्तपैकी लाल झालेला आहे. आता यात आपण ॲड करूया, मी हे बघा तेजपत्ता घेतलेला आहे, हा सगळ्यांच्याच घरी असतो, हा सुद्धा थोडा घाला. घातलात तरी चालेल, नसेल तर नाही घातलात तरी चालेल, कारण की आपण जो मसाला घालणार आहे ना त्यात सगळं ॲड असतो. घातला तर थोडी टेस्टसुद्धा येईल. चांगला परतून घ्या, कांदा छान लाल झालेला आहे. आपण आता यात घालूया अद्रक लसूण पेस्ट, ही बघा. अद्रक लसूण पेस्ट घातली आहे मी आता यात, ही पण चांगली परतून घेते. अगदी जर घाईघाईमध्ये करत असाल ना अचानक, तर तुम्ही ही सर्वात सोपी आयडिया आहे तुमची चिकन बनवायची, जास्त वेळ पण लागत नाही, आणखी तुम्हाला याला वाटप पण लागणार नाही, कारण की आमच्याकडे मालवणी पद्धतीमध्ये वाटपाचं चिकन असतं. ज्यावेळेस तुम्हाला वाटपाचं चिकन बनवायचं नसेल आणि असं काहीतरी वेगळं खायचं असेल की झटपट काय बनेल, तर हे असं झटपट बनू शकतं. साधं सिंपल, अगदी ज्यांना येत नसेल त्यांनाही असं बनवता येईल, इतकी सोपी पद्धत आहे ही. तर ही सगळ्यांसाठीच आहे, ज्यांना येत नाही त्यांनाही, ज्यांना येते त्यांनाही, ज्यांना येते त्यांना तर माहीतच असेल, प्रश्नच नाही. एकदा असं बनवून बघा झटपट कसं बनवता येईल. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हा बारीक चिरलेला टोमॅटो. आता मी हा तुम्हाला टोमॅटो घालून पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्सअप करूया, छानपैकी एकजीव करून घ्या ढवळून ढवळून. तुम्हाला आवाज येत असेल, खाली हरिपाठ चालू आहे समोरच्या बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळे सगळा आवाज तिथून इथे येतो आहे. तरी मी विंडो बंद केलेली आहे, तरी आवाज येतो आहे. जी लोक हरिपाठ भजनाला जात असतील त्यांना माहिती असेल. छानपैकी मिक्स करून घेऊया ढवळून.
बघा चला आपण आता याच्यामध्ये घालूया सर्वप्रथम चिंग्सची शेजवान चटणी, याच्याने जरा अजून टेस्ट येईल. पण ही आपल्याला जास्त नाही घालायची आहे, कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये आपली घरगुती आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे. घरगुती आपल्याला थोडी टेस्टसाठी घालायची आहे. जरा कलर पण येणार आहे आणि त्यास बारीक करा आणि एकदा करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. मस्त सुगंध आला आहे छानपैकी, कलरसुद्धा चेंज आला आहे. आणि आता यात आपण घालूया आपले घरगुती मसाले, म्हणजे अर्धा चमचा हळद. ही बघा अर्धा चमचा हळद, लाल तिखट मसाला, लाल तिखट मसाला 3 चमचे, कारण की आपण हा थोडंसं तिखट झणझणीत बनवणार आहे. थंडीसुद्धा आहे, कलर वाटतच असेल, दिसत असेल तुम्हाला कलरवरून. तिखटी तुमच्या खाण्यावर आहे की तुम्ही किती तिखट खाता किंवा तुम्हाला तुमच्या घरातल्यांना किती तिखट आवडतं त्यानुसारच तुम्ही बनवा. चला आता आपण यात ॲड करूया गोल्डी मसाला. गोल्डी मसाला मला जास्त नाही घ्यायचा आहे, थोडाच घेणार आहे मी. दाखवते तुम्हाला आधी या चमच्यावर घेऊन. अंदाजे 2 छोटे चमचे एवढा अंदाज घेतलाय मी, 2 छोटे चमचे गोल्डी मसाला. चला आता ह्याला मिक्स करूया छानपैकी. कुठे ह्याला बनवायला वेळ लागतो, फटाफट होतो. फक्त आपण कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलं, चिकन व्यवस्थित धुवून घेतलं, सगळं रेडी असलं की फोडणीला दिलं की झालं. किती सोपं आहे बनवायला. आणि चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे याच्यामध्ये. मीठ मी आधीच घालते, कारण की हे बघा अर्धा चमचा मीठ घेतलं आहे मी, कमी पडलं तर आपण नंतर टाकू शकतो. आणि हे पूर्ण कांद्यामध्ये पुन्हा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे छानपैकी. ही बघा ग्रेव्ही किती छान झाली आहे. आणि आता यात आपल्याला ॲड करायचं आहे हे चिकन 1/2 किलो. चला आपण आता हे मिक्स करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे, खूप म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे ही. ज्यांना वाटण नाही खायचं आहे त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे. मी 1/2 किलो चिकन होतं म्हणून मी ही छोटी कढई काढली, कारण की हे आणणार नंतर. हे आता तुम्हाला दिसतं आहे की कढई भरून आहे, पण हे पूर्ण नंतर पूर्ण आणणार आहे. आता आपल्याला यात शेवटी आता घालायचं आहे दही. हे बघा 4 ते 5 चमचे मी दही घेतलं होतं. चला आता हे पुन्हा थोडं आपण ढवळून घेऊया मस्तपैकी. कोणाकोणाच्या तोंडात पाणी आलं बघून नक्की सांगा कमेंट्समध्ये, कारण की आजची रेसिपी माझी फुल टू वेगळीच होणार आहे एकदम. थंडीसुद्धा आहे बाहेर आणि आज वार आहे बुधवार. बाहेरचं चिली चिकन खाण्यापेक्षा घरात आणून केलेलं काय वाईट आहे. घरगुती पण आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगलं. या बघा कलर सुद्धा मस्त छान एकदम आला आहे बघा.
नक्की बघून बघा तुम्ही ही रेसिपी एकदा, खूपच सुंदर। त्याला थोडं शिजू द्या, तोपर्यंत आपण 10 मिनटं थांबूया। ह्याला मी झाकून ठेवते आता 10 मिनटं आणि थोडंसं पाणी घालते बघा, पण खालून चिकन परत लागायला नको। थोडं पाणी घालते खाली तळाला आणि ह्याच्यावर वाफेवर शिजवते। शिजू द्यायला, तोपर्यंत आपण घेऊया थोडा वेळ ब्रेक। छानपैकी आता आपलं चिकन शिजलेलं आहे, मी आता झाकण साईडला गेलं ह्याचं, जरा परती या, गॅस बंद करते मी। चिकन शिजलेलं आहे मस्तपैकी, पाणी पण सुकलं आहे त्यातलं, छान चिली झालं एकदम। आपण आता याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया, ही बघा कोथिंबीर। आता मी ही गार्निशिंग करते अशी टेस्टी यमी। दाखवते मी तुम्हाला, छानपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे बघा, छान एकदम चिली फ्राय, चिली चिकन ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललेली। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा, आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सगळ्यांना माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, धन्यवाद।